वेलकम ऑल, आई एम मुरचक दाड़े एंड वी आर गोइंग थ्रू आवर सब्जेक्ट इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट फ्रॉम विच वी हैव स्टार्टेड टॉपिक नंबर 3 दैट इज मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पावर. सो व्हाट वी विल लर्न टुडे, कनेक्शन डायग्राम्स एंड प्रोसीजर फॉर पावर मेजरमेंट एंड कैलकुलेशन ऑफ मल्टीप्लाइंग फैक्टर. इन प्रीवियस लेक्चर आपण मल्टीप्लाइंग फैक्टर म्हणजे काय असते ते बघितलं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला मल्टीप्लाइंग फैक्टर जर पूर्णपणे समजवायचा असेल तर प्रीवियस लेक्चर आणि हे लेक्चर तुम्हाला रिपीट करावं लागेल. ठीक आहे, ह्या दोन लेक्चर मध्ये आपण काय करतोय, मल्टीप्लाइंग फैक्टरचा पार्ट कव्हर करतो. ठीक आहे, जिथून पुढे आपण प्रीवियस लेक्चरला सोडलेलं तिथून पुढे आपण आता कंटिन्यू करूया. त्याचे कनेक्शन डायग्राम बघणार आहोत आणि प्रोसिजर, जी प्रोसिजर आहे ऍक्च्युली आपण पॉवर कशी मेजर करणार आहोत वॅट मीटर मध्ये ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट कनेक्शन डायग्राम्स अँड प्रोसिजर फॉर पॉवर मेजरमेंट. पॉवर मेजरमेंट आपण कशी घेणार, किंवा तुम्हाला एक वॅट मीटर दिले आणि सांगितले एक सर्किट आहे त्यामध्ये मला पॉवर मेजर करून दाखवा, त्याला मी लोड कनेक्ट केलाय, सप्लाय दिलेला आहे, तर त्यावेळी तुम्ही वॅट मीटर कसं कनेक्ट करणार, किंवा वॅट मीटरचं कनेक्शन जे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं कसं कनेक्शन आपण वॅट मीटरला देणार आहोत. ठीक आहे, कुठले कुठले पॉइंट्स असतात, कुठल्या कुठल्या कॉइल्स असतात, हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे. आता आपण प्रोसिजर फॉलो करणार, ऍक्च्युअल पॉवर कशी मेजर करणार त्याची. ठीक आहे, या ठिकाणी दोन डायग्राम्स आहेत बघा. जर फर्स्ट डायग्राम बघितला तर यामध्ये काय केले, सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, जो तुमचा अॅमीटर आहे तो 0 to 5 ampere रेंजचा आहे. या ठिकाणी जर बघितला तरी तुमचं वॅट मीटरची रेंज आहे, 1500 वॅटचा तुमचा वॅट मीटर आहे, 5 ampere 300 व्होल्टचं काय तुमचं कनेक्शन आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही सेकंड डायग्राम बघितला तर तुमचं करंट रेटिंग जास्त आहे बघा, 0 to 10 ampere आहे आणि 10 ampere 300 व्होल्टचा तुमचा हा वॅट मीटर. ठीक आहे, या ठिकाणी कनेक्शन पण दिलेले आहेत, KS1 B1 B2 कनेक्टेड, KS2 E1 B2 and B1 A2 कनेक्टेड. ठीक आहे, हे प्रिव्हियस लेक्चरला जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तुम्हाला समज असेल हे कनेक्शन जे तुमचे असतात करंट रेंज सिलेक्शन आणि व्होल्टेज रेंज सिलेक्शन साठीचे. करंट रेंज सिलेक्शन साठी आपण B1 B2 कशासाठी कनेक्ट करतोय, लोअर रेंज ऑफ करंट, E1 B2 किंवा B1 A2 हायर रेंज साठी. ठीक आहे, पहिली केस वन बघू आपण, म्हणजे ही पहिली डायग्राम रेफर करा. सिंगल फेज सर्किट हॅव्हिंग लोड ऑफ रेटिंग ऑफ लोड इज 230 व्होल्ट 5 ampere. ठीक आहे, तुमचा एक लोड आहे त्याची रेटिंग किती आहे तुमचं 230 व्होल्ट आणि 5 ampere तो काय लोड आहे. टर्मिनल व्होल्टेज व्ही तुम्ही कशाला कनेक्ट करणार, 300 व्होल्टला, जे तुमचं डिफ्लेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करणार, 300 व्होल्टचा काय करणार नॉब सिलेक्ट करणार. टर्मिनल कुठलं सिलेक्ट करणार व्होल्टेज साठी, 300 व्होल्टचं. इज सिलेक्टेड अकॉर्डिंग टू रेटिंग ऑफ सप्लाय व्होल्टेज फॉर 240 व्होल्ट AC सप्लाय. तुम्ही 230 किंवा 240 व्होल्ट सप्लाय अप्लाय करणार आहात, त्यामुळे आपण काय करणार, 300 व्होल्टचा रेंजची व्होल्टमीटर किंवा वॅट मीटरची रेंज जी आहे ती सिलेक्ट करणार. टू चूज 5 ampere दॅट इज लो रेंज ओके ऑफ करंट सेटिंग, कनेक्ट B1 B2 टर्मिनल्स ऑन वॅट मीटर विथ द हेल्प ऑफ मेटल लिंक. जर तुम्ही प्रिव्हियस डायग्राम बघितला असाल तर तुमचे इथं काय होतं, करंटचे म्हणजे टर्मिनल्स होते. ठीक आहे, काय होते, 4 टर्मिनल्स होते आणि यावर तुमचे काय असते, मेटल तुमची प्लेट असते किंवा लिंक असते. मग त्यांनी काय सांगितले, B1 B2 तुम्ही काय करा, लोअर रेंज साठी कनेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर पॉईंट काय सांगितलं बघा, स्विच ऑन द सप्लाय ग्रॅज्युअली, इनक्रीज द लोड करंट बाय स्विचिंग ऑन द लॅम्प लोड, नोट डाऊन द अमीटर व्होल्ट मीटर अँड वॅट मीटर रिडिंग फॉर 4 to 5 रिडिंग्स. ठीक आहे, सप्लाय द्या त्याला, तुमचा लॅम्प लोड जो ऍक्टिव्ह करा किंवा स्विच ऑन करा. ठीक आहे, त्यानंतर काय मेजर करा, जो का तुमचा वॅट मीटर वरती व्हॅल्यू दाखवतात ते, प्लस अमीटर वरती जे काय तुमचा करंट दाखवतो तो आणि व्होल्ट मीटर वरती जे काय व्होल्टेज दाखवतो ते नोट डाऊन करून घ्या. असे तुम्ही 4 to 5 रिडिंग्स घेऊन ठेवा. ठीक आहे, हे तुमची केस वन झाली. केस टू मध्ये काय करायचं आपल्याला, सिंगल फेज सर्किट हॅव्हिंग लोड ऑफ रेटिंग व्होल्टेज 230 व्होल्ट बट नाऊ
करंट रेटिंग इज 10 एम्पियर, त्यावेळी तुमचा करंट किती आहे 10 एम्पियर आहे. ओके, तुमचा आधीचा किती होता 5 एम्पियर होता. आता टर्मिनल व्होल्टेज जे आपण सिलेक्ट करणार आहोत ते 300 करणार आहोत, कारण की व्होल्टेज चेंज झाले का या ठिकाणी, नाही झाले, त्यामुळे काय करणार आहोत आपण टर्मिनल व्होल्टेज सेम सिलेक्ट करणार आहोत. इज सिलेक्टेड अकॉर्डिंग टू रेटिंग ऑफ सप्लाय व्होल्टेज. नाउ टू चूज 10 एम्पियर दॅट इज हाय रेंज, हाय रेंज आहे ना हा, ऑफ द करंट सेटिंग, कनेक्ट बी वन आणि ई टू. जे बी वन आणि ई टू तुम्ही काय करणार ते कॉइलचे कनेक्ट करणार. प्रिव्हियस जर तुम्ही लेक्चर रेफर केला किंवा डायग्राम रेफर केला तर त्यामध्ये आहे बघा. आणि ई वन आणि ई टू टर्मिनल्स ऑन वॅट मीटर विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स. तुम्हाला जर हायर रेंज सिलेक्ट करायचं असेल तर काय करावं लागणार, बी वन ई टू अँड ई वन बी टू जे काही टर्मिनल्स असतील वॅट मीटरचे ते मेटल एकने शॉर्ट करून किंवा कनेक्ट करून घ्यावं लागतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल ऍक्च्युली करणार त्यावेळी तुम्हाला ते बेटर समजेल. ठीक आहे, फोर्थ पॉईंट काय बघा, स्विच ऑन द सप्लाय ग्रॅज्युअली इन्क्रीज द लोड करंट बाय स्विचिंग ऑन द लॅम्प लोड, नोट डाऊन द एमीटर व्होल्ट मीटर अँड वॅट मीटर रिडिंग्स फॉर 4 to 5 रिडिंग्स. परत सेम कंडिशन, सप्लाय तुम्ही काय करणार, मी अप्लाय करणार, लॅम्प लोड माझा स्विच ऑन करणार आणि ह्या एमीटरचं रिडिंग, वॅट मीटरचं रिडिंग आणि तुमच्या व्होल्ट मीटरचं रिडिंग नोट डाऊन करून घेणार. ठीक आहे, इथे अजून एक पॉईंट आहे लक्षात ठेवा, फुल स्केल डिफ्लेक्शन. 1500 वॅटचं तुमचं काय आहे हा वॅट मीटर आहे, किंवा फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजेच काय, ही तुमची स्केल आहे, 0 पासून 1500 वॅट पर्यंत तुम्ही इथं मेजर करू शकता, त्याला काय म्हणायचं फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, आता कॅल्क्युलेशन, आता आपण काय केलो, प्रोसिजर फॉलो केली एक, म्हणजे जर तुम्ही बघितला तर आपण काय केलोय, कनेक्शन दिलोय, सप्लाय ऑन केलाय आणि तुमचा लोड काय असेल तो ऑन केलाय आणि सगळ्या रेडिंग्स घेतलेले आहेत असे आपण कन्सिडर केले. आता आपण काही कॅल्क्युलेशन करणार आहोत टोटल पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्यावेळी मल्टिप्लाय फॅक्टरचा युज कसा होते बघा. कन्सिडरिंग अबाउ टू केसेस फॉलोइंग फॉर्म्युला इज युज टू फाइंड द मल्टिप्लाय फॅक्टर ऑफ द वॅट मीटर. मल्टिप्लाय फॅक्टर इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू कॉस पाय डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, हा तुमचा मल्टिप्लाय फॅक्टरचं काय फॉर्म्युला आहे. कॉस पाय इज स्टेटेड इक्वल टू 0-1 अनलेस अँड अंटील स्पेसिफाइड अदर दॅन 0. हा तुमचा काय मल्टिप्लाय फॅक्टरचा फॉर्म्युला आहे, व्होल्टेज करंट पॉवर फॅक्टर डिवायडेड बाय काय करणार तुम्ही फुल स्केल डिफ्लेक्शन. हे तुमचं किती आहे, 1500 वॅट होतं ना मागाशी, हे तुमचं फुल स्केल डिफ्लेक्शन. व्होल्टेज तुम्ही मेजर करताय, करंट तुम्ही मेजर करताय. आता कॉस पाय, कॉस पायचं काय सांगितलंय बघा त्याने, कॉस पाय इज स्टेटेड इक्वल टू 1. तुम्ही हा काय घेणार, 1 घेणार अनलेस अँड अनटिल स्पेसिफाईड अदर दॅन 1. जर तुम्हाला सांगितलं असेल प्रॉब्लेम मध्ये की 0.9 घ्या, 0.8 घ्या, तर तिथं तो मेन्शन करायचा, अदरवाईज काय तुम्ही काय घेणार, हा 1 घ्या. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ मल्टिप्लाइंग फॅक्टर. केस 1, सिलेक्टेड व्होल्टेज इज 300 व्होल्ट, करंट इज 5 एम्पियर, मल्टिप्लाइंग फॅक्टर. आता आपण जी केस 1 होती ते आपण इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर साठी रिपीट करतो. सिलेक्टेड व्होल्टेज किती होतं तुमचं, 300 व्होल्ट होतं, करंट किती आहे 5 एम्पियर, तुमचा पॉवर फॅक्टर किती आला 1, डिवाइड बाय 1500 वॅट केलं तर तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टर मिळणार तो किती आला तुमचा 1. ठीक आहे, केस 2 मध्ये काय, तुमचं व्होल्टेज 300 व्होल्ट आहे, करंट काय झालं नो लोडचा 10 एम्पियर आलेला आहे, डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे किती 1500 वॅट. ठीक आहे, त्यावर तुमचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती येणार, 2 येणार. जर तुम्ही भागाकार केलो तर 300 × 10 किती होणार तुमचे 3000 होणार, भागिले 1500 म्हणजे तुमचं काय होणार 2 मल्टिप्लाइंग फॅक्टर येणार. सेम इथं काय होणार, 3×5 = 15, 1500 डिवाइड बाय 1500 म्हणजे 1 येणार. प्रोसिजर अँड कन्क्लुजन, फॉर द फर्स्ट सेट ऑफ रीडिंग शोन बाय पॉइंटर ऑन द प्रिंटेड स्केल इट विल बी मल्टिप्लाइड बाय 1. याचा अर्थ काय, जे आपली केस 1 होती ते तुमचा 5 एम्पियर करंट होता ना. ठीक आहे, मग त्यावेळेला काय सांगितलं, तुमचं जे काही स्केलवरती डिफ्लेक्शन दाखवायला, सपोज माझं इथं 10 दाखवलं, 10 वॅट आहे तर त्याला गुणले काय करणार तुम्ही 1, म्हणजे तुमची टोटल पॉवर किती होणार 10 वॅट. ठीक आहे, असं ते आपल्याला घ्यायचं आहे. मी तर सांगितले बघा, फॉर एक्झाम्पल द रेडिंग शोन बाय पॉइंटर ऑन द स्केल इज 200 वॅट, देन द रेडिंग टू बी नोटेड इज
202 1, दैट इज मल्टीप्लाइंग फैक्टर। हा तुमचा काय मल्टीप्लाइंग फैक्टर है, इक्वल टू किती येणार तुमचं टोटल पावर 200 वॅट येणार। ठीक है, फॉर द सेकंड सेट ऑफ रीडिंग्स द मल्टीप्लाइंग फैक्टर कैलक्युलेटेड वॉज 2, सो इन दैट केस रीडिंग नोटेड विल बी मल्टीप्लाइड बाय 2। सेकंड केस मध्ये काय होतं आपलं दोन आलता मल्टीप्लाइंग फैक्टर, त्यामुळे आपण दोन न मल्टीप्लाय कर। फॉर एक्झाम्पल द रीडिंग शोन बाय द पॉइंटर ऑन द स्केल इज 550 वॅट, बट वी विल राइट इट डाउन 550 × 2। दोन का घेतलो आपण, मल्टीप्लाइंग फैक्टर आपण कैलक्युलेट केला ना, हा दोन दुसऱ्या केस साठी, म्हणून दोन आलं, त्यामुळे तुमचं रीडिंग किती दाखवणार टोटल 1100 वॅट तुमचं काय टोटल पॉवर आहे। ठीक आहे, मल्टीप्लाइंग फैक्टर मे बी तुम्हाला तो समजलं असेल कसं आपण मल्टीप्लाइंग फैक्टर कैलक्युलेट करतोय आणि तो कसा येतो। सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा, तो पुट करा सगळ्या वैल्यूज तुम्हाला असतात ते दिलेल्या, त्यावरून तुम्ही मल्टीप्लाइंग फैक्टर कैलक्युलेट करू शकता आणि तुमचं टोटल पॉवर कंजम्पशन कैलक्युलेट करू शकता। ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल। थँक्यू।